कोई जला रहा होगा ना, खेल रहा है, उसको 2 रन का पेनल दिया जाएगा। और सिक्योरिटी में देखिए बात करेंगे, अगर अगर इस टीम से देखिए कोई दर्शक हैं तो फिर उस टीम को देखिए पेनल्टी दिया जाएगा 2 रनों की। खास देखिए मयूर दादा हमें यहाँ पर जिक्र कर रहे हैं और ऑर्गेनाइजर कमेटी वहां पर पहुंच रहे हैं, अगर वहां उनके दर्शक मिले भाई ऐसे भी आग मत लगाइए जहां टीम में आकर आग लग जाए। और ये चलिए भाई माही मार रहा है भाई अबर से, त्यांचा पण आवाज येऊदा जरा, आता आणले तर त्यांचा उपयोग पण झाला पाहिजे। जर वाजवणारे कमी असतील तर आमचे मयूर पाटील, नरेश पाटील आहेत, सा वाजलेत, आता काय टेन्शन नाहीये। तर चलिए भाई बँड बजे, विश्वास वगैरे गेले तिकडे बघा, विश्वास मच्छिंद्र सिक्युरिटी के निश्चित रूप से वर पहुंचे, ध्यान रखना होगा, जो आग लगाइए बुझा दीजिए। ओ मैं इंद्र देखिए बात करेंगे और उनके ऊपर हमला करते हुए राहुल पाटिल बघा। बाबूशाह देखिए, हमारे खिरौली के फायर ब्रिगेड के मेन है केतन पाटिल, यदि आप नहीं बुझाएंगे तो वो फायर ब्रिगेड लेके आएंगे पूरा। बिल्कुल केतन दादा देखिए बात करेंगे, पालक कुर्ते एमआईडी से हमारे विभाग के जवाई है निश्चित रूप से। तो चलिए यहां से बात करेंगे, बहुत बढ़िया अच्छी गेंदबाजी महेंद्र की बात करेंगे। पिछले मैच में मैन ऑफ द मैच बने, सेलिब्रेशन भी किए निश्चित रूप से। कभी कभी कहते हैं ना आपका परफॉर्मेंस अगर ऊपर नीचे होता है, कहीं चर्चा होता है, और जिसके कारण देखिए उन्होंने थोड़ा सा जल्लस किया था। टीम का स्कोर देखिए 8 रन, कौन भूल सकता है 8 नवंबर 2016 जहां पर नोटबंदी हुई थी। और कहीं अरे चलिए भाई राहुल पाटिल ये नहीं रुकेंगे भाई, चंचला रे चंचला, चंडू आता कुठे गेला सरकार, चंडू आता तैसर गेला साधवा। बैंड बाजा कहते ना, बैंड भी बजेगा बाजा भी बजेगा, टीम जब पहला नंबर का ट्रॉफी लेगा, क्या चैंपियन बनने का सपना। और राहुल पाटिल देखिए गेंद पहुंचाइए भाई, इसलिए तो मैं कहा था भाई चंचला रे चंचला, दशरथ सर चेंडू आता कुटे गला, चेंडू दैसर गांव, तो चलिए किरौली गांव से सफर लेकर जा रहे हैं कि फिर से 364 दिन के बाद हम आ रहे हैं। बड़ा बिग शो देखिए, सुनील शेठ पाटिल साहब हम देख सकते हैं, अरुण शेठ पाटिल साहब देखिए बड़ी कटआउट से, और उसके साथ साथ बात करेंगे पूरी यहां पर स्वर्गीय नारायण सेठ ग्रुप देखिए, लाजवाब, बहुत बड़ी मेहनत लिया गया इस टूर्नामेंट के लिए और शायद सफल एक टूर्नामेंट हम कह सकते हैं। 6 दिन चलता रहा इस टूर्नामेंट, और ये देखिए भाई थोड़ी सी नाखुश है, रन नहीं लुटाना चाहते हैं। बहुत बढ़िया क्रिकेट देखिए, आज राहुल पाटिल ने प्रभावित किए, खास करके जो मुकाबला था गणेशपुरी टीम के साथ। मयूर दादा पाटिल देखिए बात करेंगे, दशरथ सर बड़े खुश हैं, इन्हें कल का दिन भी रुकाइए भाई। दशरथ सर चलिए भाई मंकट विकेट के लिए देखिए, नाम भाई महेंद्र है भाई, कहते हैं ना माई के किसी भी चीजें भाई शक नहीं कर सकते हैं, चीते की चाल पांच की नजर रह रहा। दशरथ सर तैयार रहिए फाइनल मैच के लिए, खास करके ओंकार सर बात करेंगे, दशरथ सर आखिरी फाइनल मैच में थोड़ा रोमांचक फिर से भरेंगे निश्चित रूप से। दो बाइक देखिए हम देख सकते हैं, बेस्ट गेंदबाज के लिए देखिए यहां से, जिसने पूरी टूर्नामेंट में सबसे ज्यादा विकेट्स हैं,
और इस बार देखिए बैकफुट से खेला स्टंपुल पावरफुल सक्सेसफुल चार रन। क्या बात है, क्या बात है, देखिए ए बैंड बाजा पारात सब कुछ निकलेगा इस टूर्नामेंट में। देखिए बात करेंगे बहुत बड़ी मेहनत, देखिए अगर यंगस्टार की हमारी बात करेंगे तो यहाँ पर स्टीम के प्रशांत दादा पाटिल लीजिए, मयूर दादा पाटिल लीजिए, अंजलि जी पाटिल लीजिए, नवनाथ जी गायकर लीजिए, गुलशन जी पाटिल, रोशन जी पाटिल, मंगेश जी पाटिल, तेजस जी पाटिल, विश्वास जी पाटिल, पूरी टीम देखिए कड़ी मेहनत है। और उसके साथ देखिए बात करेंगे घर के हमारे देखिए बुजुर्ग सुनील सेठ पाटिल, देखिए यहाँ पर सरुण सेठ पाटिल, अभिनंदन सेठ पाटिल सब देखिए, और कहीं उनके मित्र परिवार गणेश जोशी बंटे, तो चलिए बात करेंगे आरसीसी पेड टीम। देखिए इन्हें रात में जागने का आदत बन चुकी होगी पूरी तरह से, क्योंकि जितनी भी टूर्नामेंट में जाते हैं ये सुबह 3-4 बजे घर वापस आते हैं। और ये चलिए भाई टाइमिंग सम पर एलिवेशन, देखिए ऊंचाई लंबाई और एक छह रन। ताकत है भाई बंदा कितना, यहाँ पर महेंद्र सिंह धोनी ने एक बार बताया था कि 7 लीटर दूध पीते हैं। लेकिन सर राहुल पाटिल की बात करेंगे ओमकार सर, ये चलिए भाई टाइमिंग एलिवेशन देखिए, उवाना 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 ग्रेड सिक्स। ए भाई खेल राहुल की जगह राहुल पाटिल को ले चाहिए T20 में, के राहुल से बेहतर देखिए ये हमारे राहुल से। आजकल ग्रामीण के खिलाड़ी देखिए बहुत आगे, देखिए रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में क्या चल रहा है। संदीप सर आपने सही जिक्र किए, फाइनल में भलाई मैच हारे लेकिन आप दिल जीते, ठाणे रायगढ़ से डोंबली विभाग के देखिए ग्रामीण के खिलाड़ी थे। और ये चलिए राहुल का यहाँ पर देखिए तहल का था, वाह कहते इना दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और राहुल पाटिल बल्लेबाजी कर रहा है लय भारी लय भारी लय भारी लय भारी। नारायण सेठ ग्रुप देखिए इनके तरफ से 500 रुपए राहुल पाटिल के लिए हैट्रिक छक्के के लिए। कहते हैं ना यहाँ पर क्रिस गेल देखिए बात करेंगे, समर्थ कड़ो इनके मामा है जहां से बल्ला मंगाते हैं। और ये देखिए कारण है भाई दैया मार डाला रे मार डाला रे मार डाला रे मार डाला रे। के ऊपर हमला हो रहा है, ओहो 4 छक्का क्या बात है, पतुल लेफ्ट एम करण धुले कहते ना सर सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे, शायद इतिहास बन सकता था 6 छक्का का, 8 छक्का इनके नाम है खुटारी के मैदान के ऊपर, नागांव के मैदान के ऊपर भी 6 छक्के दाग चुके हैं 6 गेंद के ऊपर। 14 गांव आईपीएल में देखिए बात करेंगे, ये बड़ी शांत रहते हैं भाई मैदान पर और काम इतनी सांस से करते हैं ना, सफलता भी इनका सुर मचा देता है, इसलिए तो मैंने कहा भाई शेर की खामोशी राहुल की बल्लेबाजी पे कभी शक मत करना। लेकिन करण यहां से देखिए अपील, जीवन गावन सर थोड़ा कदम बढ़ा रहे हैं स्क्वायर लेके अंपायर की तरफ, कितना बल्ले से दूर था अंदर था, नहीं बिल्कुल नकारा यहां से।
तर बघा प्रेक्षकांपैकी जर कोणाची चावी हरवली असेल तर त्यांनी रिक्षाची आहे, रिक्षाची हा रिक्षाची चावी आहे बघा बॅचचा नकटर नाही तो तर रिक्षाची चावी आहे ती तर कोणाची हरवली असेल तर या इथे आहे। तो चलिए बात करेंगे टोटल की, बात करेंगे टोटल देखिए यहां से 45-45 रन आखिरी छह गेंद है, इस छह गेंद के बाद जाएंगे ओमकार जी सेट्टी सर जिनकी आवाज है सुनील सेट्टी से इतना हिट नहीं हुए, धड़कन पिक्चर में अंजलि 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 करते रह गए लेकिन ओमकार सेट्टी देखिए इस बार डोंबोली ठाणे रायगढ़ से देखिए गोवा से जाकर पुणे तक पहुंच गए, बहुत बड़ी कामयाबी। और ये चलिए बड़ी हिट, और ये चले भाई बता रहे हैं राहुल पाटिल मेहंदी लगा के रखना टोली सजा के रखना ट्रॉफी उठाने आ रहे हैं दहीसर टीम के सजना। देखिए हमला करते फिर से इस बार ऊंचाई ली है लंबाई की है कमी, करण थुले देखिए कैच बड़ी आसानी से लिए लेकिन राहुल पाटिल के लिए देखिए आज ब्रिक्स और एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए, पूरी रात इंटरटेनमेंट करते रहे शेर की खामोशी राहुल पाटिल के बल्लेबाजी पे शक मत करना। और यहां से देखिए उनकी इनिंग ने बता दिया भाई मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दो, एक अच्छा स्थिति टीम तक पहुंच चुकी है, टीम का स्कोर देखिए यहां से 51-51 रन है। राहुल पाटिल की बात करेंगे 44 रनों की इनिंग्स चलिए ये बहुत बड़ा तोहफा था 44 रनों का इनिंग्स से लेकिन सर जयसपुर के लिए देखिए मंगेश दादा पटेल इनकी तरफ से हर छक्के के लिए 500। और ये चलिए भाई 500 की नोट खोल दीजिए, आते आते दिखा दिया शॉर्ट सिलेक्शन लाजवाब जयसवीर का यहां पर आता हुआ वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का। क्या एंजॉय लेते हुए दर्शक देखिए विवेक के ऊपर देखिए हमला कर सर बात करेंगे ना इस टूर्नामेंट देखिए बहुत लंबी समय तक याद किया जाएगा, बड़ी बहुत मेहनत लिया गया इस मैदान को बनाने के लिए कई लाखों के खर्चे देखिए बात करेंगे और जिसमें बात करेंगे अरुण सेठ पाटिल साहब देखिए इनका बहुत बड़ा भूमिका, सुनील सेठ पाटिल साहब देखिए दो कटआउट हम देख सकते हैं, कहते ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज देखिए किरौली की सरजमी के ऊपर एक खूबसूरत मैदान से पहाड़ी को देखिए यहां से थोड़ा सा मिटाया गया और उसके बाद एक पाटम मैदान देखिए बनाया गया है। और इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे ओमकार सर हर साल बड़ी खूबसूरत दावत रहती है, प्रशांत दादा लीजिए महेंद्र दादा पाटिल लीजिए और महेश पाटिल हमारे अच्छे दोस्त हैं, आज मुलाकात उनसे नहीं हुआ लेकिन सब बात तो थोड़ा सा हुआ। इस मैदान पर आओ तो कैलाश जी गाय कर लीजिए, नो बॉल देखिए यहां से अंपायर कॉल बहुत गलती कर रहे हैं भाई यहां पर से शायद फाइनल में पहुंचने का यहां से जोली टीम का मैं कहूंगा ओमकार जी ये सपना धीरे धीरे टूटते जाएगा क्योंकि बहुत बड़ा देखिए टोटल सेट कर दिया गया है 62 और जिस तरह की गेंदबाज सुमित जैसे गेंदबाज है उस टीम में मुश्किल बना देंगे भाई यहां पर बल्लेबाजी के लिए लेग बाई से रन आता हुआ। और चलिए पूरी तरह से जितनी भी हमारे अंपायर पैनल से छह रात बेहतर काम किए उनका भी तारीफ शुक्रिया, संदीप सर की खास करके देखिए छह रात और पूरी कमेंटेटर डिपार्टमेंट को जिस तरह से शेड किए और बहुत बड़ी अच्छा योगदान साथ देखिए हर मेहमानों का खातिरदारी। आज हमारी कमेंटेटर पैनल का भी मैं तहदिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, खास करके दशरथ सर ने आज बड़ी इंटरटेनमेंट किए। और ये देखिए भाई जाते जाते और एक बड़ा छक्का छोड़कर जा रहे हैं, डीजे रुकना चाहूंगा आपका भी तहे दिल से शुक्रिया और फॉर्च्यून इवेंट लाइव पूरी टीम और क्राउड देखिए
झूमता हुआ इस क्राउड का भी तहे दिल से शुक्रिया। तो चलेंगे यहां पर फाइनल नाइट, देखिए बात करेंगे यहां पर मेरा टर्न यहां से समाप्त हो रहा है। चलेंगे यहां से ओमकार शेट्टी सर जुड़ जाएंगे यहां पर सेकेंड इनिंग्स में, जहां पर टारगेट की बात करेंगे 70 रनों की टारगेट है। और फाइनल मैच के लिए फिर से एक बार दशरथ सर तैयार रहेंगे मेगा फाइनल के लिए खास करके। हेलो जयेश साठी एक सिक्स साठी 500 आणि त्याच्यानंतर अजून एक सिक्स मारला 1000 रुपये। तर मंगेश पाटील आमच्या किरवलीचे स्टार प्लेयर आहेत, अच्छा दुसरे मंगेश आहेत, त्यांच्याकडून हे 1000 रुपयाचा पारितोषिक जयेश साठी आलाय। हा हा डान्स पाहू शकता आपण, बघा काय साला हाऊस आहे बघा ही रिप्ले बघा, हा ऐकरा बघा, हा तो पाठ आला एवढा त्यांनी चांगला केलाय, ते आतमधून जालीमधून पाय घातलाय आणि लाद दिले। खरोखरच हेच प्रेक्षक असतात, काय गरज आहे का रात्रभर जागाची। हा दशरथ दादा निसतच म्हणता का, हा ठाकूर वाड्याचे आहेत का, लुल्या लुल्या आमच्या अंकितला सगळं माहिती आहे, आपला पण आहे इथं बघा बघा ओंकार हे प्रेक्षक असतात, हे दर्दी प्रेक्षक खऱ्या अर्थाने, त्याला काहीच घेणे देणे नसतं, बस आला रात्रभर तुम्ही जोपर्यंत लाईट बंद नाही करा तोपर्यंत आम्ही जागू। हा दशरथ दादा पाहिजे, दशरथ दादा या आता शेवट फायनलला आहे ते, फायनलला आता तर ओमी इथे येतील। हा नक्कीच, कारण ते घोंगरे आम्ही झाले ना, हा ते आता घोंगरे आमच्याच खांद्यावर आहे ज्ञान करण्याच, पण आमचा खूप जवळचा मित्र आहे, बरेच वर्ष दशरथ दादांचं हे प्रेम आहे आमच्यावरती, म्हणूनच प्रेम करतात ना एवढे लोक त्यांच्यावर। यस वळूया कॉमेडी बॉक्स मध्ये ओमकार शेट्टे यांच्याकडे। हा ओमकार एक मिनिट, आपण बाबूशाला सन्मानित करूया, बाबूशा लवकर गेला मग फायनलची पूर्ण मॅच वाटत दशरथ दादाच वाटायला। हा नक्कीच नक्कीच त्यालाच देऊ आपण, टायगर जिंदा आहे बे। तर आजच्या रात्रीमध्ये बाबूशाहने मात्र चांगलं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, एक फेमस कॉमेंटेटर म्हणून ओळख आहे बाबूशा यांचं, तर बाबूशा यांचं इथे सन्मान केला जाईल। मी मयूर पाटील यांना विनंती करेन, मधुकर दादा या, मधुकर शेट या, बाबूशा दशरथ दादा क्या कहते हैं, बाबू शाह नहीं बाबू मात्रे, बाबू मात्रे ना दादा ने नाव ठेवला है। भरपूर एन्जॉय केला आज क्रिकेट टूर्नामेंटला, संदीप पाटील सर थैंक यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव एंड ब्लेसिंग्स, प्रेम आणि आशीर्वाद असं सदैव प्रत्येकावरती असू दे। मला आजही आठवतं ज्या ज्या वेळी हे नाव किरवलीची स्पर्धा आली ना की मग पूर्ण जिम्मेदारी ॲज अ फॅमिली मेंबर या व्यक्तिमत्वावरती असते, एक विशेष सन्मान त्यांचा देखील आज आपण करू, दशरथ दादांचा देखील आपण सन्मान कम्प्लीट करून घेऊ संदीप सर, म्हणजे नक्की आपलं टेन्शन थोडं कमी होईल। तर या दशरथ पाटील सर आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय। तर जाऊ आपण ऑनगोईंग मॅच कडे, सेमी फायनलचा सामना, हर सर ज्या झुकला व मंदिर होता, हर नदी ज्या समाज व समंदर होता, जीवन की कर्मभूमी युद्ध तो भरपूर, हर जंग जीत जा वैसी के अंदर होता। फायनल मध्ये इंटर झाली अगदी थाटात आणि रुबाबात, जय हनुमान सिद्धी करवले आणि मागच्या सामन्यामध्ये एक मोठा विजय मिळवलाय जय हनुमान जोवेलीनं आणि ती टीम आता फाइट करती आहे टीम रियांश लवन गावदेवी दहिसर समोर। ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, टार्गेट मैदानावरती 70 आणि एक अनपेक्षित मी म्हणेल धावा
फलकावरती लावल्या गेला। रात्रीचं क्रिकेट 3 ओव्हरची मॅच, पहिल्या षटकात 20, दुसऱ्या षटकात 25, तिसऱ्या षटकात देखील रन झाला आणि अजयला हॅट्रिकसाठी 5000 कॅश प्राईज आहे। संतोषदा नामदेव पाटील यांच्याकडनं फक्त अजयसाठी 5000। पवे हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का? दादांचा इथे सन्मान होते। दशरथ दादांचा सन्मान आपण करतोय। हेलिकॉप्टर स्टाईल खोदून काढलाय बॉल मिड ऑफच्या डोक्यावर ना लॉंग ऑफला, एक सिंगल आणि सिंगल डबलला काम चालणार नाहीये। लक्ष 70 हरला तरी चालेल बट लढलात कसं ते मैदानावरती तुम्हाला सांगायचंय, कारण आरसीसी पेठ सारख्या एक बलाढ्य टीमला पराभवाचा धक्का देऊन आली बट समोर गावदेवी धैसरनं जबरदस्त बॅटिंग केली। स्विच इट खेळायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क ठीकसा झाला नाही। सलामीची जोडी तुम्ही पाहता, रोशन आणि महेंद्र आलेत या मॅचमध्ये सलामीला ॲज अ ओपनर। या मॅचमध्ये बॅटिंग जर आपण पाहिली, आदित्यनं बनवल्या 5, राहुल 40। ओमे रवी पाटील सर यांचा देखील आपण इथे सन्मान घेऊया, कारण तसे सचिन कडू, किशोर पुरजी आपण देखील यायचं आहे, सुनील पाटील सर त्यांना देखील आपण इन्व्हाइट करूयात। या मॅच नंतर त्यांचा सन्मान देखील केला जाईल। प्रशांतदा पाटील म्हटलं की या सगळ्यांसोबत नेहमीच प्रशांतदाचं एक अतूट नातं असतं, फक्त क्रिकेट टुर्नामेंट पुरतं नाही पूर्ण वर्षभर सातत्याने संपर्कात असणारं नाव ओम नर्मदेश किरवली, मग प्रशांतदा असेल, मयूरदादा असेल, नवनाथ असेल, त्यानंतर गुलशन असेल। उद्या एक मॅच आहे याच ठिकाणी, शो मॅच, मॅरिड वर्सेस अनमॅरिड। दशरथदादा हां, तर 15000 पहिल्या क्रमांकासाठी प्राईज आहे, इतना खर्च हो चुका आहे तर दशरथ पाटील को आज ही रख लो, उद्या तुम्हाला कामा येईल। अनमॅरिडचे कॅप्टन आहेत तेजस पाटील आणि मॅरिडचे कॅप्टन आहेत मयूर पाटील। क्या बात आहे या रवी पाटील सर, नाही आता मैदान झालंय त्यांना माहिती आहे आपला घरचा आहे, आता आपण काही करू शकतो। किशोर पोरजी या आपण देखील, किशोर आणि मॅच संपल्यानंतर पार्टी पण आहे ओम नर्मदेश किरवलीच्या, सर्वांनी उद्या जॉईन व्हा, उद्या एक प्रेक्षणीय सामना, 15000 कॅश प्राईज आहे मात्र त्या मॅचसाठी, म्हणजे मॅच थोडशीची रंगेल बट जेवढे किरवली टीममध्ये खेळतात मोस्ट ऑफ 9 ते 10 तर मॅरिडच आहेत। या किशोर किशोर पोरजी यांना आपण सन्मानित करूया। मान फ्रॉम धानसर, अंपायरिंगच्या क्षेत्रातील एक नवं नाव जे अलीकडच्या काळातच जोडलं गेलंय। ऑन फील्ड अंपायर भरपूर चांगली भूमिका त्यांनी दाखवली। संदीप पाटील सर, दशरथ दादा थोडा चार्ज होतोय फायनलच्या मॅचसाठी, हा सामना थोडासा एकतर्फा पाहायला मिळतोय बट फार चांगलं क्रिकेट खेळला टुर्नामेंटमध्ये जोबली ना, ते मोहित विसरून चालणार नाही। आणि मॅरिड आतापर्यंत 15 मॅच मधनं फक्त एकच जिंकलेत, क्या बात आहे, इतिहास गवाय, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। बॉल तयार, बॅटशी लागली आतली कडा, मिस फील्ड, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, धावा मिळतील त्या ठिकाणी 4। विचारून ठेवू संदीप सर ऍडव्हान्स मध्ये, मॅरिड अनमॅरिड ची मॅच आहे मग ज्यांचा डिवोर्स झालाय ते कुठे घेतील? ते जसं जसं सांगतील आल्यावर, आल्यानंतर ते सांगतील। तर चला डीजे या आपण, गणेश ये बाबा ये, डीजे गणेश गायकर वन ऑफ द बिगेस्ट नेम आणि त्यांच्या सोबतीनं नाम तर सुनाई होगा डीजे डॅनी, अतिशय एंटरटेनमेंट केलं। आता तयार राहा, दशरथ दादा येतोय फायनलच्या पूर्ण मॅचसाठी। जनुमान जोवली खेळतीय एक अद्वैतीय असा प्रवास बदलापुराच्या क्रिकेटपासून सातत्यानं ठाणे असेल रायगड असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राहिला, आणि बदलापूरचं क्रिकेट आणि जनुमान जोवली म्हटलं की बदलापुराच्या क्रिकेटमधली पहिली अशी टीम जी बदलापूरच्या बाहेर नेहमीच बदलापुराचं नाव करत असते। बदलापूर म्हटलं की एक वैभवशाली, त्यानंतर गौरवशाली, ऐतिहासिक, साहित्यिक, शैक्षणिक असं शहर, आणि त्या शहराला पडलेला एक गोड स्वप्न म्हणजे जोवली गाव। चला लाईव्ह वाले आमच्या 4G इमेल्स लाईव्ह, अंकित पाटील पाठवा कोणातरी, या बाबी या
मेहनत घेतले या सन्मान स्वीकारा जरी घरचीच आपली वेबसाइट असली तरी सन्मान फार गरजेचं आहे आता जसं सन्मानाला नकोय म्हणताय पेमेंटच्या वेळी देखील जर म्हणालात मग अजून मजेल बस मग काय टेन्शन नाही चला मंडपवाले या आपण आणि अपकमिंग बिगेस्ट टूर्नामेंट 4 लाख रुपये ग्रामीणसाठी तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल मंगेशजी धुळे दादांच्या माध्यमातून माझी बांधकाम सभापती आणि नगरसेवक बदलापुराचे जुवेली गावचे मंगेशजी धुळे आणि अपकमिंग वन ऑफ द बिगेस्ट शो जी स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चेत असते शिवसेना संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष मंगेश दादांनी ती स्पर्धा हिंदुदेव सम्राट चषक बाळासाहेबांच्या नावानं सातत्यानं क्रिकेट जगताला भेट म्हणून दिली आणि लवकरच त्या टूर्नामेंटचे देखील डेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील 4 लाख 2 लाख 1 लाख 1 लाख असं ग्रामीणसाठी कॅश प्राईज आहे आणि त्या सोबतीनं प्लेअर ऑफ द टूर्नामेंट तुम्हाला 4 व्हीलर कार आणि ती देखील पाहायला मिळेल यॉर्कर व्हॉट बॉल विकेटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी गोलंदाजाचा बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता है गोलंदाजीसाठी सज्ज आहे सुमित भोईर वन ऑफ द फास्ट अँड वन ऑफ द फ्युरियस कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आज नक्कीच एक अभिमानास्पद क्षण प्रत्येकाने अनुभवलाय स्वर्गीय शिवाजीदादा शिला क्रिकेट संघ SSCC रनर अप राहिली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमीफायनलच्या मॅचमध्ये कॅप बॅटिंग केली अर्नॉल्ड ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट साई श्रीलार आणि कॅप फिनिश केलं अडवलीचे विजय पवार यांच्या माध्यमातून एक गोल्डन आणि हृदयाला स्पर्श करणारा क्षण आज SSCC दिला त्याबद्दल लॉट्स ऑफ थँक्यू पूर्ण कल्याण डोंबिवलीकरांच्या वतीनं साई शेलार निलेश म्हात्रे जितू शेलार विकी शेलार अँड ऑल SSCC टीमला बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट राहिले हर्ष ठोंबरे मॅन फ्रॉम कोनी त्यांचं देखील करू आपण विशेष कौतुक आणि स्कोर झाला सध्या धावफलकावर आपण पाहता या ठिकाणी 16 आणि सामना मात्र मैदानावरती जर आपण पाहिलं तर पूर्णपणे आता एक मजबूत स्थितीत पाहिजे एखादा नवा विकल्प गोलंदाजीसाठी आणला जाणार का 2 षटकांमध्ये फक्त 16 रन स्कोरकार्ड वरती आहेत त्यानंतर जयहनुमान सिद्धी करवले सज्ज झाली आहे एक फार मोठा क्वेश्चन होता रोशनदादा मागच्या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच होती आणि विक्रांत बॉलिंगसाठी आला नाही बट प्लॅन ट्रॅप सगळे सक्सेस झाले ती महत्वाची गोष्ट विक्ट्री मॅटर करते तुम्ही जिंकला ते महत्वाचं आहे हा सामना देखील 3 षटकांचाच पाहायला मिळेल फायनलचा सज्ज राहा टीम जनुमान सिद्धी करवले ती चर्चा सुरू आहे स्कॉट कसा तयार केला जावा फायनलची मॅच आहे प्लॅनिंग सुरू झाले दोन्ही टीमचं गेम त्यांनी ऑब्झर्व केलंय ऑल द बेस्ट रोशनदादा पाटील बारामदादा अँड ऑल टीम जनुमान सिद्धी करवले बॉल तयार बॅकफुटला येऊन खेळले पहिलाच बॉल समोर लॉंग ऑनला कॅच सुटली आहे होतं रात्रीचं क्रिकेट ज्यावेळी थंडी इतक्या मोठ्या प्रमाणात असते त्यावेळी या सगळ्या गोष्टी घडतात बट राहुलला विकेट गरजेची होती म्हणून तर त्याला बॉलिंगसाठी आणलंय बड़े बड़े शहरों में छोटे छोटे राज छुपाए जाते ऑन साइड ला हा फटका बाउंड्री लाइन च्या बाहेर का हा चेहरा दिसला की मग फारसं टेन्शन कमी होतं आपल्याला माहिती आहे बाकी सगळं काम सिस्टीम करते आपल्याला फक्त एक नॅचरल फ्लो मध्ये कॉमेंट्री करायची आहे आणि क्रिकेट विथ म्युझिक हार्डली थँक्स टू यू मागचे 5 ते 6 वर्ष ॲज अ कॉमेंटेटर अँड DJ जे बाउंडिंग असायला हवं ना ते गणेश दादा असल्यानंतर नेहमीच असतं बॅक टू बॅक सिलेक्ट आहे तो सेकंड 6 2 सिक्स लगातार खेचलेत रन्स बनवतात मैदानावरती फलंदाजी करताना रोशन धुळे चौकार त्यांना मारले 3 षटकार त्यांना मारलेत मैदानावरती 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर चांगला समाचार घेतला जातोय हा देखील हाफ ट्रॅकर तो देखील जाईल फाईन लेगला बाउंड्रीच्या बाहेर इट्स 4 कम ऑन DJ फाईट करते फाईट करते झुंज देणं ही ओळख आहे जोवलीच्या क्रिकेटची आणि सध्या दहिसर अतिशय चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये म्हणून तर आपण म्हणालो की आज सगळे यंगस्टर्स नवे आहेत पण ते चाव्यात ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड
सी गोज कड़क लाइक लिटिल मास्टर भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर आठवन ताजी करना ओवर द बॉलर हेड शॉट ऑफ द नाइट क्लास ऑफ द प्युअर प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक जेवड़े फटके आले ना रोशन धुएच्या बैग मधन ते त्याच्या नावाला आणि जोवेलीच्या रुबाबाला शोभणारे होते. हा स्लोवर वन इथे विकेटची चान्स कदाचित नोमान्स लँड मध्ये पडतोय का यस सेफली लँड झाला आणि या ठिकाणी अभिनंदन करत असताना प्रतिस्पर्धी टीम राहुलचं गावदेवी दहिसरचं अभिनंदन करूयात आपण त्या सोबतीनं या संघाचे जे पुरस्कार आहेत आदरणीय जयदेवजी गायकर यांचं ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलं आणि आता त्यांची टीम फायनल जी मॅच खेळणार आहे ती म्हणजे जयहनुमान सिद्धी करवलेच्या विरुद्ध. हार्ड लक बॉईज जयहनुमान जोवेली भरपूर चांगली फाईट तुम्ही दिली 70 बनवायच्या होत्या. तीन ओव्हरमध्ये जोवेलीनं देखील पाठलाग फार चांगला केला आणि त्यांनी बनवला 38 धावा. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा राहुलच्या विरुद्ध कुठून काढला ऋषभ धुळेनं आणि त्यांना इंडिव्हिज्युअल मैदानावरती आपण पाहिलं 3 षटकार आणि 4 चौकार दाखवले आणि बॅटिंग त्यांनी केली. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या तर या स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे जो विश्वास तुम्ही माझ्यासारखे